चला तर मग स्टार्ट करूयात आता आपण बटरस्कॉच केक। हा मी केक बनवून ठेवलेला आहे। आणि हा वरचा पार्ट मी काढून घेते। आपण तीन पार्ट करून घेऊयात। आणि आता ह्याला वॉटर स्प्रे। इथे व्हीप क्रीम मी आधीच बीट करून ठेवलेली आहे। व्हीप क्रीम कशी बीट करायची हे मी एका व्हिडिओ मध्ये सांगितलेलंच आहे। हवं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देते। त्याच्यामध्येच आपल्याला हे बटरस्कॉच क्रश मिळतं, ते घालायचं आहे। नाईफ कायम असा आणि हे बोट इथे अशा पद्धतीने ठेवून हे जस्ट टर्न करायचंय। झालं। आता याच्या इथे पण आपल्याला हा क्रश घालून घ्यायचा आहे। नाईफ ठेवायचं याच्या वरती, जस्ट राऊंड करायचं बस। हे बटरस्कॉच ग्रॅन्युअल्स आहेत, हे घालून घेते मी। तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही तर नका घालू चालेल, तुमच्या इथे डिपेंड आहे। त्याच्यावर आता हा जो आपण सगळ्यात वरचा लेअर कट केलेला होता तो मी उलटा घालून घेते। आता दिसेल तुम्हाला, हे थोडस क्रीम घ्यायचं। फक्त मधल्या जागा फिल करून घ्यायच्या। आता याच्यावरती पुन्हा वॉटर स्प्रे करून घ्यायचा। मी राहते तिथे अनेक पक्ष्यांचे आवाज येतात, वाहनांचे आवाज येतात। खूप झाड आहे, बाजूला मोठा पार्क आहे, त्याच्यामुळे खूप सारे पक्षी असतात तिथे, त्यामुळे तुम्हाला सतत आवाज येत राहतील। पुन्हा हे क्रश घालून द्यायचं। क्रीम सोबत जास्त खेळायचं नाही। याच्या आधी माझे केक डेकोरेशनच्या संदर्भातले व्हिडिओ आहेत, मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याच्याही लिंक देईल। दॅट्स इट। आता याच्यावरती पुन्हा आपण हे ग्रॅन्युअल्स काढून घेऊया। आणि हा आपला
शेवटचा भाग। फक्त नाईफ मागे पुढे फिरवायची। ओके, आता याच्यावर पुन्हा आपण वॉटर स्प्रे करायचं। थोडीशी क्रीम याच्यावरती घालून घेते, सध्या थोडीशीच घालते। एवढा क्रंबल कोट क्रेक केक करून तुम्ही फ्रीजमध्ये 10-15 मिनिटांसाठी ठेवलात आणि 10-15 मिनिटांनी तुम्ही त्याच्यावर ते आयसिंग दिले तर हे क्रंबल्स निघत नाही। पण आता तुम्ही नवीन आहात तर तुम्ही तसं करा, जर तुम्हाला आधीपासूनच येत असेल तर करायची गरज नाहीये। मला हे फक्त आता बाजूचं क्लीन करून घ्यायचंय जेणेकरून फिनिशिंगच्या वेळेला हे क्रंबल्स आतमध्ये नाही येणार। या छोट्या छोट्या टिप्स असतात, ह्या खूप महत्वाच्या असतात। आता नाईफ पण मी क्लीन करून घेतला, नाईफ मध्ये थोडीशी क्रीम घेतली मागे पुढे। घाई काहीच नाहीये, घाई काही करायची आवश्यकता नाही। तुम्हाला असं वाटत असेल युट्यूबला किती फास्ट दाखवतात किंवा लाईव्हला किती फास्ट दाखवतात, त्यांना प्रॅक्टिस झालेली असते। बरेच वेळेला युट्यूबला जे व्हिडिओ असतात त्या पळवलेल्या असतात, त्या फास्ट फॉरवर्ड केलेल्या असतात। हळूहळू करायची, काहीच घाई करायची गरज नाही आपल्याला। एक दिसता कामा नाही। आता हे स्क्रॅपर घ्या, ते ठेवायचं। स्क्रॅपर घ्या, त्याला असं बेंड करा, ओके, आणि जस्ट राऊंड करा। जिथे आपल्याला केक दिसेल किंवा आतला स्पॉन्ज दिसेल तिथे आपल्याला परत एकदा क्रीम लावून घ्यायची आहे। ती एक्स्ट्राची क्रीम फक्त मी काढून घेते, फिनिशिंग नाही करत आहे।
आहे ट्रायंगल, ओके, याच्याने आपल्याला आता डिझाईन करून घ्यायची. हे ठेवायचं, जस्ट क्रॉस करायचं आणि टर्न करायचं. कस्टमाइज केक आहे हा, कस्टमरने दिलेली डिझाईन आहे. नाईफ क्लीन करून घ्यायचा आणि मग याच्यावरचं आपण काढायचं. असं वाटलं की थोडीशी क्रीम कमी आहे तर पुन्हा घालून घ्या. पुन्हा एकदा सांगते, मला ह्याच्यावरती जेल इफेक्ट द्यायचा आहे, चॉकलेट गार्निशिंग करायचं आहे, त्यामुळे मला जास्त वरती क्रीम नसली तरीही चालणार आहे. ओके, आता आपण या बेस वरती हा केक काढून घेऊया. मला एका बाजूला याला न्यूट्रल जेलने डेकोरेशन करायचंय आणि हाफ बाजू मला याची चॉकलेटने गार्निशिंग करायचंय. तर मी आत्ताच ह्याला पार्टिशन करून घेते. ओके, न्यूट्रल जेल घेते एका वाटीमध्ये. दोन ते तीन मोठे चमचे घेतलेले आहेत. मला हाफ केकच करायचा आहे, जास्त लागणार नाहीये त्याला. होपसो तुम्हाला समजत असेल मी काय शिकवते. ते लाईव्ह शिकवणं आणि असं शिकवणं याच्यामध्ये फरक असतो. जर तुम्हाला माझ्याकडे क्लास शिकायला यायचं असेल केकचा किंवा इतरही कुकिंगचे, तर मला 8767271001 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. मला क्लासच्या डिटेल्स दिल्या जातील. मी क्लासेस बदलापूरलाच घेते फक्त, मी कुठेही जाऊन क्लासेस घेत नाही. कमी पडतं असं वाटलं तर थोडस आत्ताच घ्या, कारण नंतर मग त्याचा कलर चेंज होण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये मी रेड कलर घालून घेते. एक पाइपिंग बॅग घेतली आहे मी, त्यात एक जेल घालून देतो. ही आहे न्यूट्रल जेल, तुम्हाला कुठल्याही बेकरी आयटम मिळतात त्या शॉपमध्ये मिळून जाईल. खालून मी कट करून घेते. मला जितका जो ज्या पार्ट पर्यंत हवंय त्याच पार्टला मी जस्ट करून घेते. तुम्हाला केकच्या संदर्भातले पण काही क्वेश्चन्स असतील तर मला नक्की विचारू शकता.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन. मी काही केकमध्ये एक्सपर्ट नाहीये, पण जे मला येते ते माझ्या स्टुडंटपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असतो. आपण स्क्रॅपर घेऊया. जसजसं तुम्ही केक बनवाल तस तसा तुम्हाला अंदाज येते. हे बघा किती छान वाटतंय बघा. हे बघा, हे आपलं आता फिनिशिंग झालेलं आहे. हे बघा, हे व्हाईट चॉकलेट आहे, जस्ट मी हे क्रश केलेलं आहे. खूप हिट आहे त्यामुळे मेल्ट होतंय पटकन चॉकलेट. मला पटापट काम करायचं आहे याच्यावर. इथे मी आता 1 mm चा नोजल घेते. बघा 1 mm. वन एम च्या नोजलने रोझेट बनवले जातात. ओके स्टार्ट करते मी. जस्ट एवढंच त्याच नोजलने मी खाली बॉर्डर पण करून घेते. बॉर्डर करताना कायम बॅक साईडून हे करायचं. ह्या केकची बॅक साईड ही आहे, तर जस्ट प्रेस करायचं सोडून द्यायचं, प्रेस करायचं सोडून द्यायचं. आहेत स्प्रिंकल्स गोल्डन कलरचे. चेरीज आहेत माझ्याकडे काही, तर मी कट करून लावते. पण खूप मोठ्या आहेत त्या. हा आपला केक आता रेडी झालेला आहे. हे बघा दिसतोय जवळून, छान वाटतोय ना. सिंपल, सोबत